महाराष्ट्र ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अतिशय ऐतिहासिक अशा गेटवे ऑफ इंडियावर योगगुरु रामदेव बाबाजी यांची पतंजली आणि त्याचसोबत पोर्ट ट्रस्ट असेल, टेक्सटाईल मिनिस्ट्री असेल अशा विविध संस्था एकत्रित येऊन योग साधनेचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी संपन्न केला. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी 2014 ला आपल्या योगासनाला आंतरराष्ट्रीय महत्व मिळवून दिलं आणि जगातल्या 150 पेक्षा जास्त देशांनी या दिवशी योग साधना करण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पाहतोय की आपली अतिशय प्राचीन अशा प्रकारची उपचार पद्धती जी वेलनेसला प्रमोट करते अशा प्रकारची उपचार पद्धती आज जगाने स्वीकारली आहे आणि विशेषतः आज ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसीजेस आपल्या सर्वांना ग्रसित करतायत त्यावेळी त्याच्यावरचा रामबाण उपाय जर काही असेल तर तो योग आहे, तो योग साधना आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपली योग साधना ही सुरू राहो अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.